Okay guys, so let's start up the work done by Mendel, and they are known as Mendel's experiments. So we have seen that Mendel used 7 mutually contrasting visible characteristics, okay, and there were 2 parts, recessive and dominant. So let's see what the work he has done. क्या क्या किया उसने, काय करने के लिए अपन पाविया. So we shall study the following process to clearly understand the conclusion of Mendel's experiment. So first cross is monohybrid cross. Mono means one. लक्षण दिया. Mono से अर्थ क्या होता है? Mono is always one. Mono means always one. So in this experiment, Mendel brought about the cross. Okay, उसने cross he has done the cross of 2 pea plants with only 1 pair of contrasting characters. So this type of cross is called as monohybrid cross. Only 1 pair of contrasting characters. So इसे कहते हैं monohybrid cross. So as to study the monohybrid ratio, let us consider the characteristics plant height. So 2 plant उसने लिए. First plant that was the tall plant, and second plant he has taken that is dwarf plant. Okay, एक तो plant उसने लिया tall लिया और दूसरा dwarf. Tall मंजे उनसे, dwarf मंजे बटका. And he done the experiment, so he found out the following information. काय पर संतो गया? तो मेंडल जो प्रयोग अच्छे जो मेंडल ने अपन बगीच लो मेंडल ने जो प्रयोग केला ते प्रयोग करने से लेते ने 7 वेगवेगळ्या आणि एकमेकाला विरोध असणाऱ्या गोष्टींचा त्याने अभ्यास केला. बघा बघा इथे दिले 7 परस्पर विरोधी दृश्य लक्षणे जी लक्षणे आपल्याला दिसू शकतात. तर त्याने पहिला जो प्रयोग केला त्याला म्हणतात तो मेंडलचा एक संकर संततीचा प्रयोग मोनोहायब्रिड क्रॉस. तो मेंडल ने जे प्रयोग केले त्यात विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर करून आला. एकच जोडी कोणती जोडी घेतली त्याने? तर त्याने काय केलं, उंची हे लक्षण मानलं बरोबर, आणि उंच एक झाड उंच घेतलं आणि बुटक एक झाड घेतलं आणि त्यांच्यामध्ये त्याने प्रयोग केला होता, संकर केलं, हायब्रिडायझेशन केलं. सो व्हॉट ही फाउंड आउट, व्हॉट ही फाउंड आउट काय झालं मला बघा. सो ही यार मी तुम्हाला डायरेक्टली आधी वाचून दाखवतो, पुन्हा समजून मला सांगतो. थोडस वेगळं वाटतं बट डोंट वरी. पॅरेंटल जनरेशन P1, पॅरेंटल जनरेशन P1, टॉल पी प्लांट अँड ड्रॉप पी प्लांट वर यूज इन दिस क्रॉस. हेन्स द पॅरेंट जनरेशन P1, ओके, दिस इज द पॅरेंट जनरेशन दॅट इज कॉल्ड एज P1, पॅरेंटल जनरेशन. Mendel referred to tall plant, dwarf plants as dominant and recessive. So tall plants kaise hote hain? Dominant hote hain, wo dominant the. And dwarf plants were recessive. Dwarf plant kaise hote hain? Recessive. Right? So the tall plant was referred to as dominant because why that plant was called as dominant? Kya bata raha dominant manai chahiye? Because all the plants in the next generation were tall. The dwarf plants were referred to as recessive because this characteristic did not appear in the next generation at all. So next generation मध्ये characteristic दिसलीच नाही, त्यामुळे त्याला म्हटलं recessive. So this experiment has been presented by a square that is known as Punnett square, PUNNET, Punnett square. So directly experiment कडे आपण बोलूया. So this is your experiment. थोडी स्क्रीन लहान करतो so we can have a clear look in one slide. तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडं स्लाइड पाहिजे तुम्ही मोठी करू शकता, असं थोडं लहान करावं लागेल. येस, सो नाव इट इज क्लिअरली विजिबल गाईस. थोडं लहान केले स्लाइड, तुम्ही झूम करू शकता, यू कॅन यू हॅव द ऑप्शन. तर बघा, जनक पिढी ज्याला म्हणतात, P1 म्हणतात त्याला, तर यांनी काय केलं तर बघा, उंच उंच असणारी आणि बुटकी उंची असणारी बरोबर, उंच झाड आणि बुटके झाड अशी 2 झाडं घेतली, झाडं घेतली 2, त्याच्यामध्ये संकर घेऊन आला. तर या पिढीला म्हणतात P1 किंवा पॅरेंटल जनरेशन P1, पहिली पिढी, जनक पिढी. तर उंच आणि बुटक्या झाडांना त्यांनी म्हटलं प्रभावी आणि अप्रभावी. जे उंच झाडं होते त्यांना म्हटलं प्रभावी आणि बुटक्या झाडांना त्यांनी म्हटलं अप्रभावी. असं का म्हटलंय नाही, त्याचं कारण असं होतं की
पुढील पिढीमध्ये सर्व जी झाडं होती ती सर्व उंच होती आणि बुटक्या झाडांचा अप्रभावी शब्द आपला, कारण पुढच्या पिढीमध्ये F1 मध्ये बुटकी झाडं आढळली नाही. काय केलं त्यांनी, हा प्रयोग पनेक्स स्केलच्या माध्यमातून आपल्याला पुढे दाखवलेला आहे. मी थोडी स्क्रीन लहान करून तुम्हाला हे पण समजून सांगतो. आधी इंग्लिश मध्ये परत मराठी मध्ये. खूप छान आहे, एकदा तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तुम्हाला कळलं एवढं कसं कठीण नाहीये. बघ काय केलं, पहिला जो झाड होता ते होता टॉल प्लांट बघा, आणि दुसरा आहे डॉग प्लांट. टॉल मीन्स उंच, डॉग म्हणजे गुटका, राईट. देन उसका जीनोटाइप लिया, दिस इज फिनोटाइप. फिनोटाइप इज व्हॉट, फिनोटाइप म्हणजे द एक्सटर्नल विजिबल कॅरेक्टरिस्टिक जे दिसतात. तो टॉलनेस डॉफनेस हमें दिखता है, आपल्याला दिसतं बाबा एखादं झाड उंच आहे की एखादा गुटकं आहे. सो जीनोटाइप इज इट इज रिलेटेड विथ द जीन्स. जीन्स कुठे असतात, आय हॅव ऑलरेडी टोल्ड. सो टॉल प्लांट इज कन्सिडर्ड ॲज डबल टी, कॅपिटल डबल टी, ओके, द टू गॅमेट्स. अँड डॉग प्लांट इज डॉस जो आहे तो तुम्हाला डबल टी बट स्मॉलर वन. नाउ दर आता या दोन मधून गॅमेट्स जेव्हा फॉर्म होतात, सो ओनली वन गॅमेट इज फॉर्म, दॅट इज कॅपिटल टी, अँड हिअर इज स्मॉल टी. अँड देन दी F1 जनरेशन मध्ये काय होतं, दोघांचं हायब्रिडायझेशन होऊन यू गेट TT. Now this TT is tall. हे जे F1 generation आहे, this is tall. Therefore, tall is dominant characteristics and dwarf is recessive characteristics. Now, आता काय केलं, त्या दोघांचं पुन्हा सही केलं, सेल्फिंग केली, राईट, सेल्फिंग ऑफ F1 TT चं सेल्फिंग केली. हिअर यू गेट, सो द फिनोटाइप दोन्ही टॉल आहे, बट जीनोटाइप पण दोघांचा सेम आहे, TT अँड द गॅमेट फॉर्म TT. हे गॅमेट झाले याचे फर्स्ट म्हणजे, अँड सेकंड जे गॅमेट तयार झाले दे वेअर ऑफ दिस वन या TT. अँड फायनली इन द सेकंड जनरेशन दे गॉट, बघा पहिल्यांदा काय केलं, दोन झाडं घेतली, राईट, TT. सो यांची जी फर्स्ट जनरेशन तयार झाली, दॅट द जनरेशन इज TT, दोन्ही टॉल होते, राईट. बट आफ्टर दॅट द सेकंड जनरेशन त्यांना 1, 2, 3, 4 काय मिळाले, चार झाडं मिळाली. त्या झाडापैकी पहिलं झाड टॉल आहे, सेकंड इज ऑल्सो टॉल, थर्ड इज ऑल्सो टॉल, बट द फोर्थ वन इज डॉर्फ. बघा जे फोर्थ वन होतं दॅट इज डॉर्फ, बरोबर दिसतं तुम्हाला, राईट. सो द रेशो इज 3 tall is to 1 डॉर्फ. 3 tall is to 1 डॉर्फ, दिस इट इज नोन एज मोनो हायब्रिड क्रॉस रेशो, मोनो हायब्रिड रेशो. परत समजून सांग तुम्हाला परत, आणि मग पुढे जाऊ. कठीण आहे एवढं ते, थोडस समजून घ्या, सोपं आहे ना. काय बघा, तर जनक पिढी आहे P1, एक उंच झाड घेतलं, एक गुटक झाड घेतलं, त्याला म्हणतात स्वरूपविधता, स्वरूपविधा. जनक त्यांचे TT, कॅपिटल आणि स्मॉल. कॅपिटल का घेतलं, कारण त्यांना ते दाखवायचं होतं हे रेस काय प्रभावी आहे, आणि छोटे लिपी जी घेतली ती आहे दाखवण्यासाठी की अप्रभावी. युगमग तयार झालं TT, आणि ही पहिली पिढी तुम्हाला मिळाली TT. आता ही जी पहिली पिढी आहे ही कशी आहे, उंच. आता या पहिल्या पिढीचं पुन्हा संकलन घडून आणलं या ठिकाणी, आणि मग तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी, तुम्हाला या ठिकाणी काय मिळालं, TT आणि TT, राईट. आता बघा, हे तुम्हाला या दोन झाडांचे चार झाडं मिळाली, 1, 2, 3, 4. तर पहिली तीन झाडं तुम्हाला कशी मिळाली, बघा, उंच उंच आणि उंच. पण शेवटचे जे झाड होतं चौथं, ते कसं मिळालं तुम्हाला, हे चौथं झाड कसं मिळालं, गुटकं मिळालं. म्हणजे तीन झाडं ही उंच मिळाली दुसऱ्या पिढीमध्ये, आणि एक झाड हे गुटकं मिळालं. आता पहिल्या पिढीचा जर विचार केला, त्याच्यामध्ये बुटकेपणा कुठे नव्हता, बघा हे उंच होतं. हे सर्व त्या शास्त्रज्ञाने त्यावेळेस शोधून काढलं. सो लेट्स गो अहेड, अजून जाऊया पुढे. येस, सो लेट्स स्टार्ट. सो हियर इफ वी सी गाइस, काय दिलं बघा, आता जे आपण बोललो ते सर्व त्याने इथे दिलेलं आहे, सो आय एम नॉट गोइंग टू रिपीट दॅट. पुढे जाऊया, थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगायला असं सांगतो. सो द फर्स्ट जनरेशन, दॅट इज फर्स्ट फिलियर जनरेशन F1 मध्ये वी हॅव सीन दॅट देर वॉज नो डॉफनेस, बघा, ओके, दॅट द फॅक्टर ऑफ द टॉल प्लांट्स आर डॉमिनंट ओव्हर द फॅक्टर्स ऑफ डॉग प्लांट. टॉल dominant of the dwarf, therefore in the first generation
इन द फर्स्ट जनरेशन यू कुड नॉट फाइंड द डॉस, तुम्हाला फर्स्ट जनरेशन मध्ये डॉस मिळालेच नाही, यू गॉट टॉल प्लांट्स. बट इन द सेकंड जनरेशन बघा, खूप मोठा आहे, एवढी आवश्यकता नाही, आपण पुढे जाऊया. इन द सेकंड जनरेशन यू गॉट, इन द सेकंड जनरेशन, सेकंड फिलर जनरेशन तुम्हाला काय मिळालं इथे, 3 tall is to 1 dwarf. बघा ना तुम्हाला दिले 3 tall is to 1 dwarf, 3 tall मिळाले आणि 1 dwarf मिळालेला आहे. सो दॅट इज कॉल्ड अ सेकंड फिलियर जनरेशन. सो हियर आता त्या 3 मध्ये काय होतं, जो आपण बघितलं 4 होते, 1 2 3 4. सो फर्स्ट 3 जे फर्स्ट होता दॅट वॉज द होमोझायगस. देन दोन झाडं अशी होती, ते होते तुमचे हेटरोझायगस, अँड द फोर्थ वन, हा फोर्थ वन कसं होतं, दॅट वॉज ऑल्सो होमोझायगस. सो होमो मीन्स वन, एनी वन, एकदम कॅपिटल टी कॅपिटल टी और स्मॉल टी स्मॉल टी, अँड हेटरो मीन्स दोघांचं कॉम्बिनेशन, दॅट्स इट. बाकी खूप जास्त डीप मध्ये जाऊ नका, दॅट्स थोडस कठीण पार्ट आहे, पण प्रयत्न करा वाचण्याचा, महत्व सांगितलं तुम्हाला मी. बघ तर अशा प्रकारे आपण जेव्हा ते याचा विचार केला, तर तुम्हाला पहिली संतानीय जोडी किंवा पिढी यामध्ये तुम्हाला सर्व उंच मिळाले, बुटके झाडे तुम्हाला मिळाली नाहीत, बरोबर. तर बुटक्या झाडातील घटकांपेक्षा प्रभावी घटक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पण दुसऱ्या पिढीमध्ये विचार केला तर बुटके घटक आपल्याला मिळाले, अप्रभावी घटक मिळाले, पण त्याचा जो प्रमाण होतं ते कसं होतं, 3:1, 3 उंच आणि 3 उंच आणि 1 कसं मिळालं तुम्हाला, बुटके मिळाले. तर 3 मध्ये सुद्धा पहिला टीटी होता, दुसरा 2 होते तुमचे टी आणि टी, त्यानंतर 1 होता तुमचा छोटा टी आणि छोटा टी. दॅट मीन्स याचा अर्थ काय होतो बघा, तर हे तुमचे आहेत जनुकीय, सॉरी समयुग्मजनी म्हणतात त्याला, समयुग्मजनी हा पण आणि हा पण, आणि हे आहे तुमचे विषमयुग्मजनी. आता त्याला एकासाठी, आता त्याने काय केलं, शास्त्रज्ञाने काय केलं पुढे, तर डाय हायब्रिड क्रॉस पण केला, ज्यावेळेस 2 कॅरेक्टरिस्टिक्स त्याने एकत्र घेतले, डाय हायब्रिड क्रॉस त्याला म्हणतात. सो डाय हायब्रिड मध्ये 2 क्रॉस घेतलं बघा, इथे मी डायरेक्ट तुम्हाला हे सांगतो इथेच. सो इन अ डाय हायब्रिड क्रॉस व्हॉट दे डिड गाईज, राउंडेड येलो सीड्स हे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक होते, रिंकल्ड ग्रीन सीड्स वेर दी रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आपण बघितलं राउंडेड रिंकल्ड ऑपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स आहे येलो आणि ग्रीन. नाउ दे फाउंड इन द फर्स्ट जनरेशन द रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक जसं येलो आणि ग्रीन यामध्ये नाहीये बघा, सॉरी राउंडेड येलो आहे, रिंकल ग्रीन ही रेसेसिव्ह आहे ही नाहीये, त्यामुळे तुम्हाला हे रेसेसिव्ह आहे. सो द फर्स्ट जनरेशन यू गॉट राउंडेड अँड येलो, सो दिस विल अपियर इन द सेकंड जनरेशन, दिस विल अपियर इन द सेकंड जनरेशन. सो यू गॉट द रेशियो हियर बघा, सो यू गॉट द रेशो अशा प्रकारे. सो इफ यू सी हियर गाईज, थोडं किसकेट वाटेल, बट दिस रेशो इज सिंपल, जर रेशो सांगितला असो 9:3:1 इज द रेशो, हा रेशो या ठिकाणी मिळाला. वेर 9 हे काय बघा तुमचे, सो डायरेक्टली सांगतो, सो 9 जे मिळाले तुम्हाला, 9:3:1 हियर. सो द फर्स्ट 9 हे तुम्हाला मिळाले राउंड येलो सीड्स, 3 यू गॉट राउंडेड रिंकल्स, राउंडेड ग्रीन सीड्स, देन यू गॉट येलो रिंकल्ड, and is the last one that is only wrinkled and green, wrinkled and green, that is modable small r y y panet square ho gaya, you will come to know here bagat 16 aithe totally 1 2 3 4 and 4 4 the 16, so 16 madhe you got
9:3:3:1 दॅट्स नॉट द सध्या तुम्हाला गरज एवढी काही नाहीये, सोपं सोपत जा. तर दोन गोष्टींचा त्याने काय केलं, विचार केला. या दोन गोष्टी होत्या, एक तर बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या हिरव्या बीजांच्या झाडी संग्रह, गोल पिवळे RRYY, गोल पिवळे आणि सुरकुतले हिरवे, गोल पिवळे आणि सुरकुतलेले हिरवे. ठीक आहे, पहिली पिढी जनक पिढी काय मिळाली बघायचे. समजा थोडस कठीण वाटेल, डोक्याच्या वरून जाऊ शकतो कारण विषय आपला थोडासा वेगळा येतो. गोल पिवळे वाटाने घेतले, सुरकुतलेले वाटाने घेतले. आता इथं क्लासमध्ये असं तुम्हाला व्यवस्थित समजून पण आणखी चांगल्या पद्धतीने मला समजून पळायला सांगताल असं. एनिवेज, सो RRYY म्हणजे काय, गोल आणि पिवळे वाटाने जे काय आहेत तर डॉमिनंट आहेत, प्रभावी आहेत. छोटा डबल आर छोटा डबल वाय म्हणजे सुरकुतलेले हिरवे वाटाने जे कसे आहेत तर रेसेसिव्ह आहेत, अप्रभावी आहेत. यांच्यापासून जी पहिली पिढी तयार झाली ती पहिली तयार झाली तुमची गोल आणि पिवळे वाटाने, ज्यामध्ये तुम्हाला रेसेसिव्ह किंवा अप्रभावी कुठे दिसत नाही. पण ज्यावेळेस आपण याच पुन्हा त्याच प्रकारच्या पिढीशी आपण संकरण घडून आणू, त्यावेळेस तुम्हाला 16 प्रकार मिळतील. बघायचे 9 गोल पिवळी मिळतील, 3 सुरकुतलेली पिवळी मिळतील, 3 गोल हिरवी मिळतील आणि सगळ्यात शेवटी 1 तुम्हाला मिळेल जे सुरकुतलेलं हिरवं मिळेल. त्याला रेशो म्हणतात 9:9:3:3:1 आणि हे जे आहे ना हे तुम्ही भरू शकता, तुम्हाला सर्व मिळेल त्याच्यामध्ये किती आहेत ते. एक रेशो तुम्हाला कळेल हे बघा अशा प्रकारे आहे. आयुष्य तुम्ही इथे बनवू शकता, सगळे वर आकडे मोजायचे तर तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल. पुस्तक जर असेल तुम्हाला फार सोपं पडतं. इथे तुम्हाला सांगतो 9:3:3 रेशो सगळ्यात वर येईल त्यात बघा. सो 9 आर दी राऊंड येलो, रिंकल्ड येलो 3, ग्राउंड ग्रीन 3 अँड फायनली यू गॉट रिंकल्ड ग्रीन 1. सो द रेशो इज 9:3:3:1 is the ratio. Okay guys, so last part you have, that is genetic disorder. So what are genetic disorders? So diseases or disorders occurring due to abnormalities in chromosomes and mutations in genes are called as genetic disorders. So हमारे जीन में ही जब changes होते हैं, mutation होता है, sudden changes होते हैं, then they are known as genetic disorders, right? So chromosomal abnormalities include either increase or decrease in number or deletion or translocation of any part of the chromosome. So chromosome के number increase होता है, decrease होता है. So कुछ भी उसमें जो changes होते हैं, they are all related with disorders of genetic disorders. So example given to us is physical disorders like cleft lip, albinism, physiological disorders like sickle cell anemia, hemophilia, etc. These are the genetic disorders. Hello, Santu Baga. Shravani Ali, good. जमेल तसं येत राहा तुमचं काय, तुम्ही आता दहावी सारखं नाही की अब झालं आमचं, आम्ही चाललो आता, आम्हाला अभ्यास नाही काही नाही. जनरली त्यांना पण अजून टांगच्यावर पण तलवार टांगती आहे, त्यांची पण एक्झाम कसं काय अजून कळत नाहीये, त्यामुळे त्यांचा अभ्यास चालू ठेवलेला आहे, थांबवलेला नाही, तुमचा पण चालूच ठेवणार आहे. सो अनुवंशिक विकृती कशाला म्हणतात, त्याला जेनेटिक डिसऑर्डर आहे. तर गुणसूत्रामध्ये अपसामान्यता येते किंवा जनुकात उत्परिवर्तन म्हणून निर्माण झालेले आजार म्हणजेच अनुवंशिक विकृती. या विकृतीमध्ये गुणसूत्राचे आधिक्य किंवा कमतरता, गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप किंवा त्याचे स्थानांतरण अशामुळे काय होतं, हे प्रकार घडतात. तुम्ही पाहिलं असेल दुभंगलेले ओठ, काही मुलांचे ओठ दुभंगलेले तुम्ही पाहिले असतील, वर्णहीनता काही मुलं तुम्ही पाहिले असेल, पुढे आहे ते चित्र तुम्हाला, हे शारीरिक व्यंग आहे. त्याचबरोबर सिकल सेल अनिमिया आहे,
हिमोफिलिया यासारखे जे शरीराच्या आतमध्ये दोष असतात, शरीर क्रियातील दोष ही अनुवंशिक विकृतीचे उदाहरण. असं होतं का? तर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की माणसाच्या मध्ये 23 जोडे आहेत 46 क्रोमोझोम. सो ह्युमन्स हॅव 46 क्रोमोझोम्स इन 23 पेयर्स. सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये लक्षात घ्या, 23 पेयर्स आपल्यामध्ये आहेत, दॅट इज 46 क्रोमोझोम. So there is great variation in the size and shape of the chromosomal pairs, right? So these pairs have been numbered. There are number dilele ahet. Out of the 23 pairs, mi tumhala adhi sangitlo hota, 22 pairs are autosomes and one pair is known as allosomes or sex chromosomes. So chromosomes in women are represented as 44 plus XX and in men they are represented as 44 plus XY. Okay, so इतने दिले बागे तुम्हाला. So see, this is a karyotype of karyotype that is known as chromosome. चा तो माणसामध्ये 46 जोड्या आहेत, 46 गुणसूत्र आहेत आणि किती जोड्या आहेत तर 23 जोड्या आहेत. गुणसूत्रांच्या जोड्यांचा आकार आणि आकारमान याच्यामुळे तुम्हाला विविधता असते. या जोड्यांना अनुक्रमांक दिलेले असतात एक पासून किती 23 पर्यंत. सो त्यांच्या ज्या 23 जोड्या असतात त्यापैकी 22 जोड्यांना आपण अलिंगी गुणसूत्रांच्या जोड्या म्हणतात. तर एक जोडी असते लिंग गुणसूत्र. स्त्रियांमध्ये विचार केला तर 44 प्लस XX, तर XX ही काय आहे तर लिंग गुणसूत्र जोडी आहे, त्याला सेक्स क्रोमोझोम म्हणतात. पुरुषांमध्ये 44 अधिक XY, XY काय तर लिंग गुणसूत्र आहे. बघ दिसतंय, हे आज मानवी गुणसूत्राचा तक्ता म्हणजे कॅरिओटाइप त्याला. सो मेंडल हॅज शोन in his experiment that there exist two types of genes, dominant and recessive. If we take into account the number of chromosomes in human cells, their sex-related types, the types of genes on the chromosomes, dominant and recessive, we can see where genetic disorders originate and how they are inherited. तुम्ही बघू शकता इथे बघा, 1, 2, 3 असे तुम्हाला नंबर दिले आहेत. 23 ओके, 22 सेम आहे. हे बघा इथपर्यंत सेम असतं पुरुष आणि स्त्रियांमध्ये, राईट. आणि 23rd जी आहे ओके दॅट इज डिफरंट, हे पुरुषच्या मध्ये वेगळे असते, बाकी सगळं सेम असत. 22 ऑटोसोमचा सेट. जोहान नाही, ऍक्च्युली जोहान येते. मेंडलने आपल्या प्रयोगात कारकांचे म्हणजे जनुकांचे दोन प्रकार सांगितले, प्रभावी आणि अप्रभावी. तर मानवी पेशीतील गुणसूत्रांची संख्या, त्यांचे लिंग सापेक्ष प्रकार, त्यावर असणाऱ्या जनुकांचे प्रकार, प्रभावी अप्रभावी, या बाबतीत जर आपण विचार घेतला तर अनुवंशिक विकृती कशा उद्भवतात, त्यांचे संक्रमण कसे होते हे आपल्या लक्षात येईल. 22 गुणसूत्र जी आहेत ती सगळ्यांमध्ये सारखी आहेत, पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये, त्याला आपण अलिंग गुणसूत्र म्हणतो. आणि जी शेवटची एक जोडी आहे ती लिंग गुणसूत्र, ती पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असते. तर इथे तुम्हाला कळेल की पहिली जोडी स्त्रियांची आहे, दुसरी पुरुषांची. उद्या आपण हा धडा संपून टाकू. त्या धड्यामध्ये जे काही तुम्हाला दिलेलं आहे, जसं गुणसूत्रांच्या असामान्यमुळे होणारे कोणकोणते आजार आहेत ते आपल्याला कळेल उद्या. विकृती